या बातमीचे प्रायोजक आहेत प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड जळगावचे प्लांटो कृषी तंत्र खर्च कमी आणि भरघोस उत्पन्नाची हमी। नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल मलाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श स्वराज्याची आणि आदर्श शासन व्यवस्थेची घडी बसविताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले। स्वराज्यातील तसेच शत्रूच्या स्त्रियांनाही त्यांनी सन्मानाने वागवले। त्याचबरोबर स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची महाराजांनी कधीच गय केली नाही। शिवछत्रपतींच्या इतिहासात याचे शेकडो उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतात। मात्र वर्तमान परिस्थितीमध्ये स्त्री अत्याचाराच्या घटनांत दिवसागणिक वाढ होत असून स्त्रियांसंदर्भात आदरविषयक दृष्टिकोन होणे गरजेचे आहे। त्यासाठी वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक भालेराव हे गत 10 दिवसांपासून स्त्री गौरव रक्षा मोहिमेअंतर्गत दुचाकीने महाराष्ट्र भ्रमंती करून विविध शाळा महाविद्यालय आणि शहरामध्ये जनजागृती करीत आहेत। दरम्यान 4 फेब्रुवारीपासून दुचाकीने वाशिमहून निघालेल्या दीपक भालेराव यांनी हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि अहमदनगर असा प्रवास करून पुण्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। 5 मार्चपर्यंत स्त्री गौरव रक्षणाची जनजागृती मोहीम राबविणार असून या दरम्यान ते राजधानी मुंबईसह राज्यातील 20 हून अधिक शहरात जनजागृती करणार आहेत। पाहत रहा वत्सगुल मलाही, आपली संस्कृती आपला वसा। पात्रा वत्सगुल मलाही, आपली संस्कृती आपला वसा। नमस्कार, मी दीपक रमेश भालेराव, स्त्री अग्ररक्षा जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून दिनांक 4 फेब्रुवारी 2021 पासून वाशिम जिल्हा येथून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दिलेली स्त्री अग्ररक्षणाची शिकवण आहे, ती स्त्री अग्ररक्षणाची शिकवण मोटरसायकलच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याकरिता मी वाशिम येथून सुरुवात केली आणि हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद या ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन आज आपल्या या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलो आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दिलेली स्त्री अग्ररक्षणाची शिकवण आहे, ती शिकवण विविध महाविद्यालयामध्ये सार्वजनिक ठिकाणी पोहोचवण्याकरिता आज अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहो। आणि दिवसेंदिवस महिलेंवर, मुलींवर, चिमुकलींवर, बालिकेंवर जे लैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं स्त्री अग्ररक्षणाची दिलेली शिकवण आहे, ती शिकवण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जनसामान्यामध्ये पोहोचवण्याकरिता मोटरसायकलच्या माध्यमातून दिनांक 4 फेब्रुवारी 2021 पासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबवत आहे। दीपक भालेराव यांनी जो एक शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा खरोखर सुट्टे उपक्रम सुरू केलेला आहे, याच्यामध्ये जनजागृती आज जे गावागावामध्ये शहराशहरामध्ये महिला आणि त्यातल्या त्यात दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की लहान बालकावरसुद्धा लैंगिक अत्याचार जर होत असेल तर ह्या हे आमच्या समाजासाठी शर्मेची बाब आहे। याची जनजागृती करण्यासाठी दीपक निगे यांनी जो पुढाकार घेतलेला आहे मी त्याच्या त्या उपक्रमाला मनस्वी शुभेच्छा देतो आणि त्याच्या पूर्ण प्रवासात त्याला जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करून या जनजागृतीमध्ये मी त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे, माझ्या शुभेच्छा देत आहे। माझ्यासोबत माधवरावजी आंबोरे आहेत, ते सुद्धा याला शुभेच्छा देत आहेत। आमच्या सगळ्यांच्या वतीने, वाशिमकर जनतेच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा।